पुण्यामधी आपले स्वतःचे घर पाहिजे आणि बजेट मधी पाहिजे। मंडळी जय महाराष्ट्र, जय जय पुणे, पुणे प्रॉपर्टी व्यूज मधी आपले सहस स्वागत आहे। मी कासिम शेख, आज आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती, महत्त्वाची प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे। पण एकच काम करायला लागणार आहे, हा जो व्हिडिओ आहे ह्याला आपल्याला संपूर्ण बघायला लागणार आहे। कारण की व्हिडिओ नाही बघितलं, माहिती नाही घेतली, नुसतं नंबर साठी आपण इथं तिथं फिरू राहिले तर काय फायदा होणार का? आओ, लोक काही टायटल टाकतात, काही बोलत असतात, काही ऑफर सांगत असतात, पण त्या ऑफरला काही सत्यता असते का? सांगा तुम्ही। आओ, प्रॉपर्टी आपल्याला पुण्यामध्ये पाहिजे आणि आपल्या बजेट मध्ये पाहिजे, म्हणजे 8 लाख 10 लाख 20 लाख 30 लाख 40 50। मंडळी मला तुम्ही सांगा, भेटणार का? आओ, 100% भेटणार आहे। नाही तर तुम्ही म्हणणार आहे की हे काय लिहिलेलं आहे, हे काय टायटल बनवलेलं आहे, हे काय बोलतात मालक तुम्ही, बरोबर ना? आओ मंडळी थांबा, मी तुम्हाला संपूर्ण डिटेल, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। पण आपल्याला बघा, एकच काम करायला लागणार आहे, हा जो व्हिडिओ आहे ह्याला आपल्याला संपूर्ण बघायला लागणार आहे। कारण की अशी माहिती तुम्हाला कोणच कुठल्या चॅनल वरती, युट्यूब वरती देत नाही। आओ, युट्यूब काय, गुगल वरती गेलं, भरपूर असे साईट आहेत, तिथं भेटती का? सांगा तुम्ही मला। आओ मंडळी, आज स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा कारण माझा खूप वेगळा आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। बघा, व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, पण रेट जास्त नाही होणार, ह्याची गॅरंटी देतो मी। आणि तुमचा ड्रीम हाऊस 100% पुण्यामध्ये आणि पुण्याच्या जवळ भेटणार आहे, लिहून घ्या तुम्ही। मी खोटं बोलत नाही, कारण की मी गेल्या 35 वर्षापासून रिअल इस्टेट मध्ये काम करत आहे आणि मी एजंटगिरी खूप केली, खूप एजंटचं काम केलं। पण जसं युट्यूब चॅनल आला तसा माझ्या माइंड मध्ये प्लॅनिंग आलं की बघा, आपल्याला पैसे तर भेटतात इथून आणि लोकांसाठी काहीतरी समाजसेवा, काहीतरी फायदा केलं पाहिजे, आणि मी युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ बनवायचं प्रयत्न केला आणि ते माझे प्रयोग शक्य झाले आणि सत्य झाले माझे प्रयोग। शक्य आणि सत्य हे दोन वेगळे शब्द आहे, पण खरं मी इथं आलं, माझे व्हिडिओ व्हायरल होऊ राहिले, मला पैसे भेटू राहिले। पण माणसाला कसं असतं, मी जास्त लालच करत नाही, दुसऱ्यांचं काही असू द्या, मला इथून पैसे भेटतात तर लय झालं माझं काम। पण माझ्या डोक्यामध्ये आलं की सारखे सारखे इकडे जायचं तिकडे जायचं, शूटिंग टाकायचे, भरपूर असे ओनर लोक असतात त्यांच्या बरोबर बोलायला लागतात की दादा शूटिंग करायला द्या आम्हाला तुमचं घर वगैरे वगैरे, आम्ही फ्री मधी तुमचा नंबर देतो। मालका बरोबर भरपूर बोलायचं आणि एक एक मालकांनी काय सपोर्टच केला नाही, ते म्हणतात आम्हाला एवढं वेळ नाहीये, कशाला तुम्ही शूटिंग करतात, अहो असाच व्हिडिओ बनवा, असंच आमच्या घराबद्दल सांगा, असंच ऍड्रेस देऊन टाका, असंच हे करा। पण बघा, युट्यूबचा माध्यम ज्यांनी समजलं तो मोठा युट्यूबर झाला। आता आम्ही समजलं ह्याला, आमच्या माइंड मध्ये आलं की असं असं काम करायचं, असं असं हे व्हिडिओ बनवायचे इथं आणि लोकांना प्रॉपर्टी दाखवायची। अहो, मी लय व्हिडिओ बनवले, भरपूर घर दाखवले, तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन बघू शकता। तुम्ही म्हणणार की हे काय दाखवतात मंडळी, ते घर दाखवून काहीच फायदा नाही। खरं बोलतो, अहो खूप कष्ट, एक व्हिडिओ बनवायला 3-3 दिवस लागतात, शूटिंग करायला संपूर्ण दिवस जातो। पण मंडळी, काही लोक बघतच नाही हो, त्यामुळे मी म्हटलं की यायचं इथं बोलायचं आणि आपली जी महत्वाची माहिती आहे या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची। ज्यांनी बघितलं बघितलं, त्यांनी नाही बघितलं तर त्याला आपण काय करू शकतो, सांगा तुम्ही। आता लोक काय की बघतात आणि काय लोक नाही बघत, तर त्याचं काय काय करू शकतो आपण, बरोबर ना? बरं मंडळी, मला एक काय बोलायचं माहिती का तुम्हाला,
की तुम्ही जे ऍड बघतात युट्यूब वरती जाऊन, बरोबर, तुम्ही जे घर बघता, जागा बघतात आणि तुम्हाला असं वाटतं की ती असणारच, आपण तिथं नंबर दिलेला आहे त्या मालकाला फोन करू, बरोबर ना, आणि तुम्ही जाऊन ते बघून मालकाला फोन करता, ट्राय करतात, पण नेमकं तिथं एक गोष्ट कळते आपल्याला की ती प्रॉपर्टी गेलेली आहे, तो व्हिडिओ खूपच जुना झालेला आहे, बरोबर ना। बरं मंडळी, आपल्या पण चॅनल वरती जुने व्हिडिओ असतात, बरोबर ना, पण तिथं नंबर असतो, तिथं आम्ही मार्गदर्शन करतो की कसं काय तुमच्या आवडीच्या एरियामध्ये, आवडीच्या परिसरामध्ये, जागा बोला, बंगलो बोला, रो हाऊस, इंडिपेंडेंट हाऊस, घर स्वतःचा, एक मस्त पैकी चांगल्या परिसरामध्ये, चांगल्या एरियामध्ये, मॉलच्या जवळ, बस स्टॉपच्या जवळ, कॉर्पोरेशनचे पाणी, ही सगळी सुख सुविधा वाली प्रॉपर्टी कशी काय आपल्याला भेटू शकते, हे संबंध चर्चा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतो। पण मी एकच बोलणार आहे की बरेचसे लोक बघा, आत्ता पण बघत असेल नसेल मला माहित नाही, पण मला एक बोलायचं आहे की बघा तुम्ही व्हिडिओ बघत जावा। बरं, त्या मालकाच्या बद्दल मला काय बोलायचं माहिती का, भरपूर आपण मालकांचे फ्रीमध्ये टाकले, दोनपर्यंत टाकायचं होतं टाकले, पण आता होत नाही हो। आता मालक लोकांचे डायरेक्टली कॉल येतात आम्हाला, बिल्डर लोकांचे सुद्धा येतात की असं असं अशी अशी प्रॉपर्टी आहे, अशी अशी विकायची आहे। मग आम्ही बोलतो की साहेब एक काम करा ना, आमचं चार्जेस असतात ते द्या, आमचं काय घेणं देणं नाही त्या प्रॉपर्टीचे 2% वगैरे वर येतील, आम्हाला काही द्यायची गरज नाही तुम्ही, ओके, पण आमची जी ऍड असते त्याचे पैसे तुम्ही द्या। आता मालक लोक तयार होतात काही लोक, आणि काही लोक म्हणतात की कशाला पैसे घेतात तुम्ही, युट्यूब वरून पैसे कमवतात। अहो मी माझे कष्ट आहे, माझ्या टीमचे कष्ट आहे म्हणून आम्ही युट्यूब वरून पैसे कमवतो, कोण देतो का फ्री मध्ये सांगा तुम्ही, लोकांना आवडतो, लोक बघतात, बरोबर ना। आणि मंडळी बघा, माझं काम असं नाहीये, मी जे आणतो ते सत्य आणि खरं आपल्या या चॅनल वरती आणत असतो, तुम्ही सांगा। बघा चॅनल सगळे लोक बनवणार, पण जे बोलायचं, जे महत्वाचं सांगायचं ते कोणच बोलणार नाही, कोणच सांगणार नाही। आज मंडळी मला जे बोलायचंय माध्यम, बघा मालक लोकांची जाहिरात असते, जाहीर बात आहे, तर आपण का आपल्या शब्दांची जाहिरात करू शकतो का नाही। आता शब्दांचे म्हणजे अहो तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची ना, जागा घ्यायची, घर घ्यायचं, बंगलो घ्यायचं, रो हाऊस घ्यायचं, इंडिपेंडेंट बंगलो घ्यायचा, आणि ते बजेट असणारे 8-10-20-50 लाखामध्ये, आणि बँक लोन होणारे पाहिजे, कमीत कमी डाऊन पेमेंट पाहिजे, अशीच प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे ना मनासारखी। तर आपण काय करतो, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आता ते सगळं झालं, अहो महिने 2 महिने झाले काय भेटलं नाही, मग आपण काय करतो, रिअल इस्टेटच्या एजंटच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना बोलतो, पण तिथं बोलतो फायदा काय, 2% द्यायला लागतात। पण मंडळी मी तुम्हाला एकच बोलणार आहे, बघा आपलं व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरातचं सिस्टम आहे, तुम्ही कॅमेरा समोर येऊन बोला, तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे, इथं पाहिजे, तिथं पाहिजे, जे जे आपण मित्रांना, मंडळीला, फॅमिलीला आणि एजंट ब्रोकरला बोलतो तेच कॅमेरा समोर बोला। पण तुम्हाला जमत नसेल कॅमेरा समोर बोलायला, तुम्ही पुण्यामधून बाहेर आहे, माझा नंबर दिलेला आहे 90